जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे, आपण पाहत आहात बहुजन इताई लाईव्ह चॅनल। अखेर माहीत राजू गायकवाड यांना न्याय मिळालेला आहे। ज्या बिल्डरवर कारवाई झाली पाहिजे त्या बिल्डरवर पोलीस कारवाई करत नव्हते आणि प्रचंड असा दबाव या पिंपरी पोलीस चौकीवर आलेला होता आणि त्याच अनुषंगाने जवळजवळ 100 ते 150 लोक हे एकत्र आलेले असताना पिंपरी चौकीमध्ये सर्वांनी ठाम मांडून बसलेले होते। त्या अनुषंगाने जी परिस्थिती अवक्याबाहेर जाण्याची शक्यता होती ती पोलिसांनी लवकर या गोष्टीचा सोक्षमोक्ष करून त्यांनी ज्या नातलंगांचं आणि स्थानिक नागरिकांचं म्हणणं होतं की जे बिल्डर आहेत यांच्या निष्काळजीपणामुळंच राजू गायकवाड यांचा हा मृत्यू झालेला आहे। अनेक दिवसापासून चेअरमन बिल्डर यांना वारंवार ही भिंत खराब झालेली आहे, मोडकळीस आलेली आहे, ती तुटणार आहे हे सांगत असताना त्यांनी कुठलीही दुरुस्ती केलेली नव्हती आणि त्याच अनुषंगाने मैत ताब्यात त्यांच्या नातलंगांनी घेतलेली नव्हती, त्यांचा अंत्यसंस्कार अजून केलेला नव्हता। शेवटी अंत्यसंस्कार करणं हे जरुरीचं होतं आणि पोलीस काही गुन्हा दाखल करून घेत नव्हते बिल्डरवर। त्या अनुषंगाने शेवटी अखेर यश आलेलं आहे। त्यासाठी बहुजन समाज पार्टीचे अशोक गायकवाड हे नेते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते टीम पदाधिकारी यांनी धडाडीने भाग घेतलेला होता। तसेच या पिंपरीगावच्या वाडचे जी घटना ज्या ठिकाणी घडलेली आहे त्या वाडचे नगरसेवक माननीय संदीपभाऊ वागेरे यांनी प्रत्यक्ष पोलिसांशी भेट घेतलेली होती आणि हा गुन्हा दाखलच करावा असं त्यांनी त्यांच्या सांगण्याचा प्रयत्न केलेला होता आणि निश्चितपणे त्यालाही यश आलेलं आहे। यासाठी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज सकाळी 11 वाजता ही मैत ताब्यात घेऊन त्याचा अंत्यसंस्कार भैरवनाथ नगर जे पिंपरीगावमध्ये भीमनगरच्या शेजारी आहे तिथं राजू गायकवाड यांचं घर होतं आणि त्याच ठिकाणी ती सोसायटी जी बिल्डिंग आहे त्याची जी भिंत पडलेली आहे त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार तिथून निघणार आहे आणि पिंपरीगावची जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी तो अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे असं त्यांच्या नातलंगांकडून त्यांच्या मित्रपरिवाराकडून ही माहिती मिळालेली आहे। तरी मी दलित वर्गामधील सर्व जातीधर्मांच्या नागरिकांना मी विनंती करतो की त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आपण 11 वाजता उपस्थित राहायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने जी घटना घडलेली आहे त्या घटनेचासुद्धा त्यांनी निषेध केलेला आहे। जेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा पद्धतीने जोरदार घोषणा दिलेल्या होत्या। पाहत राहा बहुजन इताई लाईव्ह चॅनल, ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊन आपण राजू गायकवाड यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण शेअर करायचं आहे, लाईक कमेंट करायचं आहे आणि तसंच बहुजनांच्या हक्काचं चॅनल आहे लाल बटन आपण क्लिक करून करायचं आहे। जे आपल्या अन्याय झालेला आहे बरोबर, आपल्या घरातला माणूस गेलेला आहे बरोबर आणि आपण कायद्याला धरून आपण न्याय मागायचा प्रयत्न केलेला आहे बरोबर आणि त्याप्रमाणे आता आपण जो बिल्डर आहे त्या बिल्डरच्या चुकीमुळे जे जे तरी कंपाऊंड मांडले अतिशय म्हणजे खालच्या पातळीचं कंपाऊंड मांडले त्यामुळे आपला माणूस आपला गेलेला आहे। त्यामुळे आपण त्यांना काय म्हणलं त्या बिल्डरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्या बिल्डरचं आपण नाव सांगितलं होतं। दुसरा असा मुद्दा आहे की महानगरपालिकेच्या बाजूला ब्लॉक म्हणजे लावायचं काम चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये आमचं काय म्हणणे महानगरपालिकेचे कामगार आहे, कामगार बदल नाही बरोबर, त्या महानगरपालिकेचा जो अधिकारी आहे त्या ज्या अधिकाऱ्याने टेंडर काढलेले ज्या अधिकाऱ्याने त्यांनी वर्क ऑर्डर केलेली आहे त्या अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला म्हणजे नुसतं फक्त बिल्डरवर नाही। माझी पहिल्यापासून मागणी सुरुवातीला मी 7 वाजता आलो त्या 7 वाजता मी काय म्हटलं बिल्ड पहिला 1 नंबरला महानगरपालिकेचा अधिकारी आणि 2 नंबरला बिल्डर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीने 7 वाजता भूमिका आमची आहे आणि इथं आम्ही तळे ठोकू नये। जोपर्यंत इथं गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण इथून हरत नाही अशा पद्धतीने मी बोललो नाही, त्याच्यामुळे आपल्याला जोपर्यंत कारण का
हा कायदा आहे बाबासाहेबांचा. आपण पहिले गोष्ट प्रशासनाला सहकार्य करून काम करतोय. आपण कुठल्या प्रकारचा कायदा आपण हातात घेतलेला नाही. पूर्ण जे अधिकारी वर्ग आहे यांना आपण टोटल आपण एवढे दुःखी झालेले लोक आहे. आपण त्यांना संपूर्ण सहकार्य करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता बी आपण सहकार्य करतोय. त्यामुळे आपल्याला ज्या काही गोष्टी अपेक्षित आहे त्या गोष्टी जोपर्यंत आपल्या मिळत नाही तोपर्यंत आपण इथं हरत नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि सर्वांनी जसं 7 वाजता शांत राहिले तसंच आपण शांत राहायचं. अशा वडील जयराम गायकवाड, पत्नी नामे छाया, मुलगा प्रज्वल, मुलगी दीक्षा व मोठा भाऊ नामे राजेश जयराम गायकवाड व त्याची पत्नी नामे जया छाया आणि त्यांची 2 मुले असे एकत्र कुटुंबात राहत असून मी प्रिया असोसिएट पिंपरी पुणे येथे सेल्समॅन म्हणून मी काम करतो. तसेच माझा मोठा भाऊ नामे राजेश जयराम जगताप हा PMT मध्ये बस चालक म्हणून कामाला आहे. दिनांक 27/8/2021 रोजी दुपारी 2 वाजता च्या सुमारास माझा भाऊ नामे राजेश व आमच्या घराच्या शेजारी राहणारे गजानन केरू कठाळे असे दोघं जण जेवण करून साई कंपनीच्या कंपाऊंडच्या भिंतीलगत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चालू असलेल्या सांडपाण्याच्या ड्रेनेजचे तसेच पेविंग ब्लॉकचे काम पाण्यासाठी थांबले होते. त्यानंतर सदर कामाची पाहणी करून ते दोघे परत घरी जाण्यासाठी निघाले असता अचानक साई कंपन सोसायटीची संरक्षण भिंत माझ्या भावाच्या अंगावर कोसळली. भिंत कोसळल्याचा आवाज मोठ्याने आल्याने आजूबाजूच्या परिसरातील लोक तिथे पळत आले. सदर भिंतीच्या ढिगाऱ्याखाली माझा भाऊ राजेश हा अडकून पडला होता. त्यावेळेस मी व प्रशांत गजानन कठाळे, ओंकार प्रसाद तारू, मयूर संतोष निकाळजे, ऋतिक प्रकाश तारू व इतर लोकांनी मिळून त्याला ढिगाऱ्याखाली खालून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला ते जमले नाही म्हणून आम्ही हातोडी रस्सी व लोखंडी पहारेच्या सहाय्याने तेथील विटा माती बाजूला करून त्यास बाहेर काढले. माझ्या भावाच्या अंगावर भिंत पडून त्यास जबर मारहाण लागल्याने तो बेसुध झाला होता. त्यामुळे माझा मुलगा नामे ईशांत, माझ्या भावाचा मुलगा प्रज्वल व माझा भाचा नामे सोनू मेघराज धेंडे यांनी त्यास उपचार कामी खाजगी ॲम्ब्युलन्समधून वायसीएम हॉस्पिटलमध्ये ते नेले. वायसीएम हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेथील डॉक्टरांनी माझ्या भावाची तपासणी करून तो उपचारापूर्वीच मैत झाल्याचे घोषित केले आहे. तरी निडादा आपला मेन प्यारा, तरी पिंपरीचोर महानगरपालिकेच्या वतीनं सांडपाण्याच्या ड्रेनेजचे तसेच पेविंग ब्लॉकचे सदर भिंत बांधणारे बिल्डर नामे काळू उर्फ विनोद मतारी व इतर जबाबदार व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे माझा भाऊ राजा याचा साई कंपनीच्या कंपाऊंडची भिंत कोसळणे त्याचा मृत्यू झाला म्हणून माझे त्याच्या मृत्यूत जबाबदार असणाऱ्या सर्व व्यक्तीविरुद्ध तक्रार आहे. हा जवाब आहे आपला आणि आता आपला गुन्हा दाखल होतो. आपल्याला जे अपेक्षित होतं इतरांनी का म्हणजे आपल्याला ऐकून घ्या. जो मेन बिल्डर आहे चेअरमन बिल्डर बिल्डरच्या बाजून चेअरमन नंतर आहे ना त्याच्यामध्ये इतर लोक गेले अजून ते सगळे इतर काय अजून काय 20 लोक असतील 50 लोक असतील सगळ्या लोकांबद्दल ते आपल्याला चौकशी होणार त्यांच्या आतमध्ये गुन्हा दाखल होणार आहे. आणि दुसरं सांगतो तुम्हाला आपल्याला समजा अजून काही लोकांच्या डोक्यात जर असेल आपण परत बी काय एवढा चिंता करायची जय आता म्हणून आपण सही नाही केली हे तुम्हाला वाचलं आणि आता सही करणार आहे. आपलं जे काम आहे आपल्याला मगाशी 7 वाजता दाखल नाव टाकत नव्हते आता तिथे नाव टाकले व्यापार काही मी सांगतो नंबर आता 1 मिनिटात सगळे जातील. आपला मोबाईल नंबर काय झाले व्यापार नंबर काय